उद्या जे काही बंदोबस्तामध्ये शिवसैनिकाचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे असतील त्यांना होऊ द्या मी नाही होणार म्हणून मी शिवसैनिकांना सुद्धा सांगतोय की उद्या अजिबात मध्ये येऊ देऊ नका दे त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या त्यांचा गुलाल त्यांचे त्या शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचलं शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून उतरवलं त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या तो गोडवा त्यांना लख लाभो मला तुमच्या प्रेमाचा गोडवा पाहिजे मला तुमच्या आशीर्वादाचा वोडवा पाहिजे हा कोणी हिरावून नाही घेऊ शकत आज सुद्धा मी माझ्याकडे काही व्हिडिओ आले वारकरी सांगतायत की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेजींच्या हस्ते विठू माऊलीची पूजा व्हायला पाहिजे पण त्यांना सुद्धा मी सांगतोय की शेवटी माऊलीची इच्छा आणि जे काय होईल ते चांगलं होईल ते चांगलंच होईल आणि हे चांगलं करण्यासाठीच मला पुन्हा एकदा सगळ्यांची साथ सोबत आशीर्वाद पाहिजे प्रेम पाहिजे आजपर्यंत तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं जे जे मी तुम्हाला सांगत आलो ते ते तुम्ही ऐकत आलात या सर्व काळामध्ये देशात ठिकठिकाणी दंगली झाल्या जातीय दंगली झाल्या पण महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्या नाहीत ह्याचं कारण केवळ आणि केवळ तुम्ही समजदार माझी महाराष्ट्रातली जनता आपण अगदी सी ए एन आर सीच्या वेळेला सुद्धा इतरत्र दंगली पेटल्या होत्या महाराष्ट्रामध्ये दंगल झाली नाही मुस्लिम बांधवसुद्धा त्याच्यामध्ये आले होय जरूर उल्लेख केला पाहिजे त्यांनी सुद्धा ऐकलं त्यांनी सुद्धा आलं ऐकलं हे सगळं चांगलं चालू असताना हे असं अनपेक्षित होतंय मला विचारलं अनपेक्षित असं सगळं करते म्हटलं मी आलोच होतो अनपेक्षितपणाने आता जातोही अनपेक्षितपणाने जातो, जातो म्हणजे कुठे जात नाहीये मी इकडेच राहणार आहे पुन्हा मी शिवसेना भवनमध्ये बसायला सुरुवात करणार आहे पुन्हा माझ्या शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे आणि पुन्हा एकदा नवीन भरारी मारणारे सगळे जे काही तरुण तरून, तरुणी आणि माझ्या माता भगिनी आहेत त्यांना सोबत घेऊन एक नवीन शिवसेनेची वाटचाल नवीन म्हणजे शिवसेना तीच आहे शिवसेना आपलीच आहे शिवसेना कधीही आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही अजिबात नाही ना शिवसेना हिरावून घेऊ शकत ना, 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 ना तुमच्यापासून आम्हाला ठाकरे कुटुंबियांना कोणी हिरावून घेऊ शकत आपण इथेच राहणार आहोत आणि जसं मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा देतोय त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे कारण मी पुन्हा येईन असं बोललोच नव्हतो तरीसुद्धा मी आलो होतो जिथे मला जायचंच नव्हतं नव्हतं तिकडे मी गेलो होतो आता मी आहे तो तुमचा आहे तुमच्यासोबत आहे परत एकदा माझ्या सोबत, सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं म्हणजे जे मंडळ आहे त्यांचं काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार सगळे सहकारी आता सहकारी सुद्धा जिकडे फळं दिसतात तिकडे ते फलत आहेत जाऊ द्या तो मानवी स्वभाव आहे खास करून शासकीय यंत्रणेचं मग ते सगळे सचिव पोलीस यंत्रणा कलेक्टर सगळ्यांचंच मी मनापासून ऋण व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महा